जगावर असणारं कोरोनाचं संकट टळण्याकडे लक्ष लागलं असताना नव्या कोरोना अवताराचं सावट हे गडद होऊ लागलंय. भारतातही मंगळवारी कोरोनाच्या विषाणूंची लागण झालेले रुग्ण आढळले, त्यामुळे खबरदारी घेतली जाते. दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचं संकट पुन्हा नव्याने निर्माण होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जाते. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने 31 जानेवारीपर्यंत मिशन बिगिन अगेन लागू राहील असं जाहीर केलंय. राज्य सरकारने मिशन बिगिन अंतर्गत निर्बंध शिथिल केले असले तरी काही गोष्टींना अद्याप परवानगी देण्यात आली नाही. यामध्ये मुंबई लोकलचाही समावेश आहे. मुंबई लोकल लवकरच सुरू होईल असं सांगितलं जात असलं तरी अद्याप याबद्दल कोणताही निर्णय झाला नाहीये. त्यातच आता राज्य सरकारने 31 जानेवारीपर्यंत निर्बंध कायम ठेवणार असल्याचं देखील सांगितलंय. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीआधी होणाऱ्या पंचायत निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी म्हणजेच आप आणि MIMIM उमेदवार देण्याचा निर्णय घेतलाय. असं असताना आता महाराष्ट्रामधील महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेनेनेही या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. विधानसभा निवडणुकांच्या आधीच्या महत्वपूर्ण निवडणुका म्हणून पंचायत निवडणुकांकडे पाहिलं जात आहे. या निवडणुका मार्च आणि एप्रिल महिन्यात होत आहेत, मात्र यासाठी अनेक राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागलेत. शिवसेने उत्तर प्रदेशमधील राज्य प्रमुख असणारे अनिल सिंग यांनी पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यानिहाय आढावा घेऊन पक्ष प्रभारींची नेमणूक केली जात असल्याची माहिती दिल्याचं वृत्त एबीपी न्यूजने दिले. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करावी अशी मागणी आमदार आणि भाजप नेते राम शिंदे यांनी केली आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी रोहित पवार यांनी 30 लाखांचं बक्षीस जाहीर केलं. हे बक्षीस म्हणजे लोकांना दिलेले प्रलोभन असून आचारसंहितेचं उल्लंघन करणार असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केलाय. ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्यासाठी 30 लाखांचा निधी जाहीर करतोय, मात्र असं सुरू राहिलं तर पुढील काळात टाटा बिर्ला देखील आमदार खासदार होतील असा टोला राम शिंदे यांनी लगावलाय. दरम्यान राम शिंदे यांनी केलेल्या टीकेवर रोहित पवार काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. ईडीमुळे सेना भाजपमध्ये चांगलंच राजकारण टापलंय. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या ईडीची नोटीस आल्यावर त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. या पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राऊतांवर निशाणा साधलाय. सत्ता विश्वासघाताने मिळवता येते पण चालवायला क्षमता लागते, क्षमता नसली ती सरकार पाडणार, सरकार पाडणार, सरकार पाडणार अशी टेप सारखी लावली जात असल्याचं केशव उपाध्ये यांनी म्हटलंय. सत्तेवर राहत तर जनहिताची कामे करा, गोरगरिबांना पॅकेज नाही, शेतकऱ्यांना मदत नाही, सरकार पाडण्याची टेप बंद करून या प्रश्नावर कृती करा असा टोला उपाध्यायांनी लगावलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुप्रतीक्षित असलेल्या सिरमच्या लसीला भारतात लवकर मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात सिरम इन्स्टिट्यूटने लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला. सिरमच्या या अर्जावर भारतीय औषध नियंत्रण यंत्रणेने नेमलेल्या विशेष तज्ज्ञ समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीत सिरमच्या लसीला मान्यता देण्याचा निर्णय होऊ शकतो. तत्पूर्वी ब्रिटिश सरकारकडून ऑक्सफर्ड आणि ऍस्ट्राझेनिका लसीच्या वापराला मान्यता देण्यात आली आहे, त्यामुळे आता इंग्लंडमध्ये कोरोना रुग्णांसाठी मॉडर्ना पाठोपाठ आणखी एक लस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे भारतातही ऑक्सफर्डच्या लसीला मान्यता मिळण्याची शक्यता वाढली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या या लसीची सिरम इन्स्टिट्यूट कडून निर्मिती आणि वितरण केलं जाणार आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.